नवी दिल्ली मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी चर्चा सुरू होती ती संपलेली आहे, पूर्ण झाली आहे. दोनही पक्षांचं सर्व मुद्द्यांवर एकमत झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत. दोन्ही पक्षांचे नेते उद्या मुंबईत येणार आहेत. दोन महत्त्वाच्या बैठका उद्या मुंबईत होतील. महाआघाडीतील लहान मोठ्या मित्रपक्षांची बैठकही होणार आहे. घटक पक्षांसोबत आधी बैठक होईल, त्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा होणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या दुपारी घटक पक्षातील नेत्यांसोबत बैठक होणार आहे. धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. अधिक जाणून घेतो, असिस्टंट एडिटर मनोज भोयर आपल्यासोबत आहेत. मनोज, काय अधिक अपडेट्स आहेत? ज्योती, दिल्लीतल्या सर्व गेल्या काही दिवसातल्या बैठका आटोपल्यानंतर आज त्या शेवटच्या बैठकांचा दिवस होता आणि या सर्व बैठका आटोपल्यानंतर आता महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेच्या संदर्भातलं जे राजकीय चित्र आहे, जे आतापर्यंत धूसर होतं, ते अधिक स्पष्ट झाल्याचं आपल्याला म्हणता येईल. या संदर्भात मुंबईमध्ये दोन महत्वाच्या बैठका आहेत. एक तर आघाडीतले जे मित्र पक्ष आहे, ज्यात राजू शेट्टी यांचा शेतकरी स्वाभिमानी पक्ष अत्यंत महत्वाचा आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर कायम आंदोलन करणारा असा एक पक्ष, त्या पक्षाच्या प्रमुखांची बैठक अगोदरच दिल्लीत शरद पवार जाण्याच्या अगोदर गोविंद बागेमध्ये पुण्यामध्ये झाली होती. राजू शेट्टी आणि पवार यांची महत्वाची ही बैठक होती, त्यामुळे उद्या सुद्धा आघाडीतल्या या मित्रपक्षांची बैठक आधी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी होईल आणि त्यानंतर शिवसेनेसोबत आघाडीच्या सर्वच दिग्गज नेत्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे आता आघाडीमध्ये कुठलाही विसंवाद नाही, आघाडीमध्ये एक वाक्यता आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यासंदर्भात आता काँग्रेसच्या मनामध्ये कुठलीही अडी नाही असा त्याचा अर्थ होतो. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हवंय, पण आधी ते सेनेला द्यावं, सेनेचा मुख्यमंत्री व्हावा, अशा पद्धतीचं वक्तव्य हे नवाब मलिक, विजय वडेट्टीवार या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलं होतं. त्यामुळे आधी सेनेला आणि नंतर मग राष्ट्रवादीला द्यावं, या संदर्भात आघाडीमध्ये कुठलंही मतभिन्नता नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आघाडीचे नेते म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतायत की आता थेट सेनेशी बोलणी होईल. याचा अर्थ आघाडीमधल्या सर्व बैठका संपलेल्या आहेत, आता त्याचा घोळ ना दिल्लीत ना मुंबईत घातला जाणार आहे. अर्थात सेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचं आहे, काही महत्वाचा मसुदा जो तयार केला दिल्लीमध्ये आणि त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून नेत्यांची चर्चा झाली असं खुद्द संजय राऊत यांनी दिल्लीत सांगितलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत थेट मुंबईतच चर्चा होऊ घातली आहे का असंही नाही, ती दिल्लीतून फोनवरून सुरू होती. पण प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांची भेट आघाडीचे नेते घेतील, त्यामुळे उद्याचा दिवस सत्ता स्थापनेच्या संदर्भात हा खूप महत्वाचा आहे. आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की आम्ही राज्यपालांना उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आम्ही भेटणार आहोत. नक्कीच, धन्यवाद मनोज या सविस्तर अपडेटसाठी. तर उद्या दोन महत्वाच्या बैठका होणार आहेत आणि सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर या दोनही बैठका अतिशय महत्वाच्या समजल्या जातील. दरम्यान नवी दिल्लीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा पूर्ण झालेली आहे. दोनही पक्षांचं सर्व मुद्द्यांवर एकमत झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत.